त्याला टायगरच्या नावाने सर्व ओळखतात. त्याचं व्यक्तिमत्वही तसंच, अगदी वाघाप्रमाणे. फक्त व्यक्तिमत्वच नाही तर कामही तो तसेच समाजोपयोगी करतो, याच गोष्टीतून त्याला समाधान मिळत. पहिलवान तानाजी जाधव यांचा वाढदिवस नुकताच करमाळा गावात मोठ्या उत्साहात साजरा आला आणि त्यांच्या वाढदिवसाला उपस्थितांची संख्या ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या लाडक्या टायगरला शुभेच्छा देण्यासाठी करमाळ्यात तब्बल 80,000 लोक आले होते. झालं ना धक्क व्हायला, ज्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करायला 80,000 लोक येतात, अशा तानाजीरावांचा आज आपण जीवनप्रवास बघणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही NRT न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज NRT न्यूजला नक्की सबस्क्राईब करा, बेल क्लिक करायला विसरू नका. पहलवान तानाजी जाधव करमाळा गावात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला होतो. ते सांगतात वडील गाडवर माती वाहण्याचं काम करायचे, परंतु लहानपणापासून तालमीत जाण्याचा त्यांना भारी नाद आणि त्यामुळेच अनेक मित्र त्यांनी जुळवले. त्याचे पूर्वजही तसेच पहलवान होते. त्यांचा शिक्षणात काहीच जम बसला नाही. 8वी नापास, 10वी नापास, 12वी नापास हे सगळं अनेक वेळा घडत होतं, परंतु शाळेत दाखला टाकायचा कारण नवीन मित्र मिळत होते. खायला चांगली भन्नाट आयडिया, म्हणजे मित्र बनवण्यासाठी परत परत शाळेत दाखला टाकणं हे त्यांचं काम, परंतु बनवलेले मित्र टिकवणे फार कमी लोकांना जमतं. परंतु तानाजी भाऊने तेव्हा बनवलेले मित्र अजूनही टिकून ठेवलेले आहेत, हे त्यांचं वैशिष्ट्य. तुम्हाला वाटेल तानाजी जाधवकडे एवढे मित्र आहे, एवढा पाठिंबा आहे, तरी निवडणुकीत उभे का राहत नाही? कारण तानाजी जाधव यांना जनतेची सेवा करायची आहे, समाजसेवा करायची आहे आणि जमवायचे आहे ते जीवाभावाचे मित्र. जीवाभावाचे मित्र हेच आपली संपत्ती आहे, या विचारावर तानाजी भाऊ ठाम आहेत. तानाजी भाऊ यांचा जीवलग मित्र म्हणजे अनिकेत घुले यांच्या लग्नाला तर तानाजी भाऊ चक्क हेलिकॉप्टरने एंट्री केली. मित्र असावा तर असा जिगरबाज. तानाजी दादावांच्या एंट्री होण्याच्या अगोदर 2000 गाड्या फक्त स्वागताकरिता असतात. हे लोक कुणी भाड्यानं आणलेले नसून जीवाला जीव देणारे आणि तानाजी भाऊंच्या एका हाकेवर जमा होणारे हे मित्र आहे. 2 नोव्हेंबरला तानाजी भाऊंचा वाढदिवस, मग काय चर्चा तर होणारच. परंतु 80,000 लोक करमाळ्यात जमले यात संपूर्ण भारतातून मित्रमंडळ आले होते, तो फक्त वाढदिवस साजरा करायला. त्यांच्या वाढदिवसाला किती गिफ्ट आले असतील तर 135 तलवारी, त्यातील अनेक तलवारी चांदीच्या, शेकडो मोबाईल, एका मोबाईलची किंमत 15,000 ते 1,50,000, एका मित्राकडून SUV गाडी, सोने तर विचारूच नका. याला म्हणतात वाढदिवस, न भूतो न भविष्य होणारा. मित्रांच्या साथीने माणूस कुठेही जाऊ शकतो, याचंच एक उदाहरण म्हणजे तानाजी जाधव. ना कुणाचा डोक्यावर हात, ना जमीन, ना पैसा, ना पूर्वजांची संपत्ती, त्यांना आहे फक्त मित्रांची साथ. तानाजी भाऊ जाधवांच्या कार्याला आणि त्यांच्या मित्रांच्या प्रेमाला NRT News सलाम. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी NRT News नक्की सबस्क्राईब करा व तानाजी वाघ यांच्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा.